हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा. आपण अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, जे तुमचे ओपन युनिव्हर्सिटीमधून जे 12 ऑगस्टपासून ऑनलाईन एक्झाम आहे, त्याचेच काही प्रश्न आपण घेऊन आलो आहोत. विषय आहे बघा, सामाजिक शास्त्राचा अधिष्ठान अभ्यासक्रम. ह्याच्यामधलं पुस्तक एक इतिहास व राज्यशास्त्र, ज्या विषयामधून आपण जे पहिलं घटक आहे याच्यामधलं तुम्ही दाखवतो, त्याच्यातले काही प्रश्न काढलेले आहोत आपण त्या धड्यामधले, ते प्रश्न आपण इथं सराव करून घेणार आहोत. बघा, घटक एक इतिहास स्वरूप व व्याप्ती, ह्याच्यामध्ये जे तुमचं पहिलं घटक आहे याच्यातले मी काही प्रश्न काढले आहे, ते प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. त्याच्यामुळं आपण त्याची प्रॅक्टिस करून घेऊया. तुम्ही पण लक्ष देऊन बघा काय प्रश्न आहेत ते. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो आपला, शिवशाहीच्या कालखंडाचा इतिहास अभ्यासताना छत्रपती शिवाजी राजांच्या काळातील मूळ कागदपत्रे कोणत्या दर्जाची साधने म्हणून पाहिली जातात. आता बघा, शिवशाहीच्या कालखंडाचा म्हणजे शिवाजी महाराजांचा जे काळ होता, त्या काळामध्ये जे मूळ कागदपत्रे होते त्याला कोणत्या दर्जाची साधने म्हणून पाहिली जातात, असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असते प्रथम दर्जाची साधने. तुम्हाला लक्षात बसते बघा, प्रश्न स्मार्ट वर्क करायचं इथं तुम्हाला जर टाईम नसेल तर अभ्यासण्यासाठी, जेवढं तुम्ही स्मार्ट वर्क कराल तेवढं तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला फायद्याच होईल. आता प्रश्न असं समजून घ्यायचं की आता शिवाजी महाराजाचा काळ होता तेव्हा काही मूळ कागदपत्र होते, त्याला आता आपण कोणत्या दर्जाची साधने म्हणतो, हे असं जर आला प्रश्न तुम्हाला जर वाटला तर त्याचं उत्तर काय असते, प्रथम दर्जाची साधने. ते पहिलेचे जे कागद आहेत मूळ, त्याला कोणत्या दर्जाची म्हणतात, प्रथम दर्जाची साधने. तसंच बघा, दुसरा प्रश्न, हडप्पा मोहनजोदाडो येथील उत्खननातून कोणत्या अत्याधुनिक सौंदर्य प्रसाधनाची उपलब्धी झाली. तर हडप्पा मोहनजोदाडो येथील उत्खननातून कोणत्या अत्याधुनिक सौंदर्य प्रसाधनाची उपलब्धी झाली. आता सौंदर्य प्रसाधनाची म्हणजे जे काय आपण मेकअप करतो त्याच्यातले जे काही वस्तू असतात त्यांची उपलब्धी कोणती झाली, असा प्रश्न आहे. हडप्पा आणि मोहनजोदाडो, आता ही मोहनजोदाडो शब्द पण तुमच्या लक्षात बसते, एक मोहनजोदाडो म्हणून फिल्म आहे कोणाची, ऋतिक रोशनची, त्या फिल्ममुळे हे शब्द लक्षात ठेवा, हडप्पा आणि मोहनजोदाडो. त्याच्यामध्ये येथील उत्खननातून कोणत्या अत्याधुनिक सौंदर्याची उपलब्धी झाली, कोणत्या कोणत्या सौंदर्याची उपलब्धी झाली अत्याधुनिक. नेलपेंट व लिपस्टिक, नेलपेंट म्हणजे आपण नखाला लावतो ते पेंट, व लिपस्टिक म्हणजे होठाला लावतो, ते दोन जे सौंदर्य प्रसाधनाची साधने आहेत त्यांची उपलब्धी झाली, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, तिसरा प्रश्न, इतिहासाचे संशोधन करणाऱ्या आणि पुराव्याची छाननी चिकित्सा करीत त्या आधारे इतिहासाची मांडणी करणाऱ्या संस्था असतात त्यांना काय म्हणतात. आता बघा, इतिहासाचे संशोधन करणाऱ्या आणि पुराव्याची छाननी चिकित्सा करीत त्या आधारे इतिहासाची मांडणी करणाऱ्या, आता कोणतरी एक संस्था असणार इतिहासाचे संशोधन करते, इतिहासाची पुराव्याची छाननी करत असते, चिकित्सा करीत असते त्यांची, आणि त्या इतिहास कोणीतरी मांडतात, त्या संस्थांना काय म्हणतात, त्या संस्थांना बघा इतिहास संशोधन संस्था म्हणतात. सर असा प्रश्न आला तर आपण त्याचं उत्तर असते इतिहास संशोधन संस्था. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, इतिहास संशोधनाला प्रोत्साहित करण्याची आणि संशोधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य करण्याची कार्य गेली अनेक दशके कोणती संस्था करत आहे. आता बघा, इतिहास संशोधन करण्यासाठी त्याला आर्थिक सहाय्य पण करावं लागते, म्हणजे इथं प्रश्नामध्ये बघा आर्थिक सहाय्य करायचं, प्रोत्साहन करण्याचे काम ते कोणती संस्था करते आणि करत पण आली, असा जर प्रश्न आला तर काय म्हणायचं, इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च. बघा, इतिहास संशोधनाला प्रोत्साहित करण्याचे काम ते करते, अजून काय करते, संशोधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य म्हणजे जे काही संशोधन करत आहेत त्याला पैशाची गरज असते, पैशाचे सहाय्य करते. ती संस्था कोणती असं आला तर त्याचं ऑप्शन आहे इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे बघा, इसवी सनाच्या 21व्या शतकाच्या काळाला कोणता काळ म्हणून ओळखला जातो. इसवी सनाच्या 21व्या शतकाला कोणता काळ म्हणून ओळखला जातो, हे जर प्रश्न आलं तर त्याचं उत्तर असते प्राचीन काळ. 21व्या शतकाला कोणता काळ म्हणायचं, प्राचीन काळ. त्याच्यानंतर बघा, गतकालीन घटनांना कालबद्ध चौकटीत नेमके बसवणे म्हणजे काय. जे काही गतकालीन घटना आहेत त्याला कालबद्ध चौकटीत नेमके बसवणे म्हणजे काय, त्याला काय म्हणतात, कालगणना. त्याचं उत्तर कालगणना आहे. आता बघा, सातवा प्रश्न, भारतातील कालगणनाची प्रामुख्याने कोणती 5 अंगी आहेत. आता भारतामध्ये कालगणनेची काही
पाच अंगी आहेत, म्हणजे पाच अंगी कोणती आहेत कालगुणाचे? वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण. वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण हे काय त्याचे पाच अंगी आहेत. त्याच्यानंतर इस्लाम धर्माचे संस्थापक कोण होते? इस्लाम धर्माचे संस्थापक बघा, हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक होते. नववा प्रश्न, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातल्या सत्याग्रह चळवळीला काय म्हणून संबोधले जाते? जे काही भारतीय स्वातंत्र्य आंदोलना सत्याग्रह चळवळीला काय म्हणून संबोधले जाते? सत्याग्रह पर्व म्हणून संबोधले जाते. त्याच्यानंतर बघा, मानवी जीवनाच्या वाटचालीत क्रमाक्रमाने होत गेलेले परिवर्तन म्हणजे काय? आता मानवी जीवनामध्ये जे क्रमाक्रमाने होत केलेले परिवर्तन आहे त्याला काय म्हणतात? त्याला उत्क्रांती असे म्हणतात. समजलं तुम्हाला? असं स्मार्ट वर्क करून हे 10 प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामधून तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होईल. जर तुम्हाला अजून हे जे व्हिडिओ 5G असतील बघायचे असतील, अभ्यास करायचे असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा, जेणेकरून मलाही समजेल की तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचत आहेत, तुम्हाला त्याचा फायदा पण होत आहे. सर्व कमेंट करून सांगा. अजून विषयाचे फायदे असतील तर मला कमेंटमध्ये सांगू शकता. नवीन असाल तर चॅनलला कमेंट करा प्लीज. ओके मग.